मित्रांनो, महाराष्ट्रात 10वी पास वरती होमगार्ड पदाच्या तब्बल 9700 एवढ्या जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे आणि याचे ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत. पण अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला माहिती असायला पाहिजे की या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही पात्र आहात का. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता, वयाची अट, त्यानंतर शारीरिक पात्रता, निवड कशी होणार आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, याची A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला या पुढेही भेटत राहणार आहेत. मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता येथे होमगार्ड नोंदणी नियम अटी देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच होमगार्ड पदासाठी ज्या नियम अटी आहेत भरतीसाठी संपूर्ण माहिती येथे देण्यात आलेली आहे. तर येथे होमगार्ड पदासाठी जी शिक्षण पात्रता आहे तर ते कमीत कमी तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर जी शारीरिक पात्रता देण्यात आलेली आहे त्याच्यात वयाची अट आहे 20 वर्ष तुमचं पूर्ण असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 50 वर्षाच्या आत तुमचं वय असायला पाहिजे आणि हे 50 वर्ष तुमचं 31 जुलै 2024 याच्या आत असणं गरजेचं आहे. तसेच जी उंची दिलेली आहे पुरुषांसाठी 162 सेंटीमीटर तर महिलांसाठी 150 सेंटीमीटर आहे आणि छाती फक्त पुरुषांसाठी राहणार आहे. न फुगवता 76 सेंटीमीटर भरायला पाहिजे आणि फुगवून 5 सेंटीमीटर वाढणे गरजेचे आहे. तर या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जसे की रहिवासी पुरावा म्हणून येथे आधार कार्ड लागणार आहे, ते नसेल तर मतदान कार्ड चालणार आहे. तसेच शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजेच तुम्ही कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं आहे आणि त्याच्या पुढे तुमचं काही शिक्षण झालं असेल ते सुद्धा चालणार आहे. आणि त्यामुळे येथे स्पष्ट दिलेलं नाही की कोणतं प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे 10वीच्या पुढचं कोणतंही चालेल लक्षात ठेवा. तसेच जन्मदिनांकाचा पुरावा म्हणून SSC म्हणजेच 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ज्याच्यावरती जन्मतारीख असते आणि ते नसेल तर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे. तसेच तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र, ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे काय राहणार आहे. त्यानंतर जर तुम्ही खाजगी नोकरीला आता सध्या असाल तर ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे आणि 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे कसं काढायचं याचा पण व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्स करा, मी नक्की व्हिडिओ घेऊन येऊ. त्यानंतर येथे आता शारीरिक क्षमता चाचणीबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्यासाठी एक सूचना दिलेली आहे, ती म्हणजे उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकरणात 40% गुण मिळवून पात्र होणे आवश्यक राहणार आहे आणि एका चाचणीमध्ये जर ते अपात्र ठरतील तर पुढच्या चाचण्या त्यांच्या घेतल्या जाणार नाहीयेत लक्षात ठेवा. आता येथे धावणे म्हणजेच रनिंग बद्दलची माहिती दिलेली आहे, ज्याच्यात पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे आहे त्यासाठी 20 गुण मिळणार आहेत आणि हे तुम्हाला 5 मिनिटं 10 सेकंदामध्ये धावायचं आहे आणि येथे महिलांसाठी 800 मीटर आहे आणि त्यासाठी 25 गुण आहेत आणि तेथे टायमिंग दिलेला आहे 2 मिनिटं 50 सेकंद आणि येथे तुम्ही आता किती मिनिटात धावत आहात त्यानुसार सुद्धा गुण दिलेले आहेत आणि ते तुम्ही खाली पाहू शकता आणि याची डायरेक्ट PDF डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे. त्याचबरोबर येथे सूचना दिलेली आहे परत धावण्या चाचणी बाबतची, तर पात्र होण्याकरिता किमान 10 गुण मिळवणे तुम्हाला आवश्यक राहणार आहे. तसेच गोळाफेक दिलेला आहे महिला व पुरुषांसाठी, तर पुरुषांसाठी गोळाफेक दिलेला आहे. येथे जास्तीत जास्त जे अंतर राहणार आहे तर ते 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त राहणार आहे आणि त्यासाठी 10 गुण आहेत आणि तुम्ही किती अंतरावर गोळाफेक फेकता आणि त्या तितक्या मीटरनुसार येथे गुण सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत जे तुम्ही पाहूच शकता. त्याचबरोबर गोळाफेक महिलांसाठी आहे, तर महिलांसाठी येथे अंतर 6 मीटर देण्यात आलेले आहे किंवा त्यापेक्षा जास्त जर फेकला तर येथे 10 गुण तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्ही किती मीटर फेकताय गोळा त्यानुसार सुद्धा येथे गुण दिलेले आहेत. तसेच गोळाफेक मध्ये येथे पात्र होण्यासाठी उमेदवाराने कमीत कमी 4 गुण मिळवणे आवश्यक आहे त्याबाबतची माहिती दिलेली आहे. आता इथे बघा, तांत्रिक अर्हता गुण आणि तांत्रिक प्रमाणपत्र जे वरती मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढे सांगेल म्हटलं, तर ते इथे देण्यात आलेलं आहे. तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असतील तर येथे 9 गुण देण्यात आलेले आहेत आणि त्यांची वाटणी करण्यात आलेली आहे 7 प्रमाणपत्रांमध्ये, ज्याच्यात ITI प्रमाणपत्र किंवा खेळाडू प्रमाणपत्र, माजी सैनिक असाल त्याचं प्रमाणपत्र, NCC ABC प्रमाणपत्र, त्यानंतर नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र किंवा जड वाहन चालक परवाना तुमच्याकडे असेल
तर येथे गुण दिलेले आहेत. तुम्ही जर एक अट पूर्ण करत असाल, तुमच्याकडे जर एक प्रमाणपत्र असेल तर दोन गुण, दोन प्रमाणपत्र असतील तर तीन गुण, आणि तीन प्रमाणपत्र असतील तर चार गुण, आणि चार प्रमाणपत्र असतील तर पाच गुण, आणि पाच असतील तर सात गुण, आणि सहा असतील तर आठ गुण, आणि संपूर्ण प्रमाणपत्र असतील तर दहा गुण तुम्हाला येथे दिले जाणार आहेत. आणि येथे परत सूचना दिलेली आहे की शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतरच, जर तुम्ही शारीरिक क्षमता चाचणीमध्ये पात्र राहणार त्यानंतरच या गुणांचा विचार पुढे केला जाणार आहे. जर तुम्ही अपात्र ठरले तर येथे या गुणांचा, या प्रमाणपत्रांचा येथे विचार केला जाणार नाही. तर आता या भरतीसाठी तुमची कशा पद्धतीने निवड होणार आहे तर पाहूया. तर या भरतीसाठी तुमची कोणतीही लेखी परीक्षा होणार नाहीये, मुलाखत इंटरव्ह्यू होणार नाहीये, यासाठी फक्त फिजिकल टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. फिजिकल टेस्टमध्ये तुमचं रनिंग आहे म्हणजेच धावणे आहे आणि गोळा फेक आहे, आणि त्याच्यात पास झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि तुम्हाला येथे नोकरी मिळणार आहे. तर येथे बघा, नोंदणी अर्ज करण्याबाबतची माहिती दिलेली आहे. 15 जुलै 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत, तर 31 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणि येथे वेबसाईट सुद्धा दिलेली आहे जी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, आणि अर्ज करण्याची वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देऊन देणार आहे. आणि येथे बघा, रेड कलर मध्ये हायलाईट केलेला आहे की उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यातील आहात त्या जिल्ह्यातीलच पोलीस ठाण्यात आणि त्या ठाण्यातील पथकामध्येच तुम्ही येथे अर्ज करू शकता, लक्षात ठेवा. तर येथे अंतिम मुदत दिलेली आहे 31 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. सध्या हे ऑनलाईन अर्ज सातारा जिल्ह्यात सुरू झालेले आहेत, आणि येथे सातारा जिल्ह्यातील होमगार्ड पथक, उपपथक, अंतर्गत पोलीस ठाणे हे सर्व, इथे बघा, होमगार्ड पथक आणि उपपथक 17 पथक आहेत सातारा जिल्ह्यात, आणि त्या अंतर्गत येणारे पोलीस ठाणे पण येथे देण्यात आलेले आहेत. ही माहिती तुम्ही वाचून घ्या. तर सध्या तरी हे जे होमगार्ड भरतीचे अर्ज आहेत सातारा जिल्ह्यासाठी सुरू झालेले आहेत. आणि अर्ज कसा करायचा, या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज तुम्ही घर बसल्या मोबाईल मधून कसा करायचा, तो व्हिडिओ या व्हिडिओ नंतर लगेचच मी घेऊन येणार आहे. त्यामुळे अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळणार आहे आणि तो व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी मी सुद्धा तुम्हाला देऊन देणार आहे. तर या भरतीचे अर्ज सध्या फक्त सातारा जिल्ह्यासाठी सुरू आहेत आणि लवकरच इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा सुरू होणार आहे. आणि इतर जिल्ह्यांसाठी जेव्हा सुरू होतील तेव्हा मी व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला कळवणार आहे इंस्टाग्रामवरती, तसेच युट्यूबवरती, आणि आपले इंस्टाग्राम चॅनल, टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलवरती सुद्धा. त्यामुळे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही फ्रीमध्ये चॅनल जॉईन करू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण मोबाईलमधून फॉर्म कसा भरायचा तो व्हिडिओ लवकरच येणार आहे. काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा, तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.